आज पोलीस पाटील महाराष्ट्रातील आज मोर्चा घेऊन इकडे नागपूरला आलेले आहेत आणि खरं तर पोलीस पाटील हा गावातला एक महत्त्वपूर्ण घटक आहे, गावातला एक मजबूत कणा आहे। प्रत्येक ठिकाणी पोलीस पाटलांना वेळ द्यावा लागतो, पण त्यांचं जे मानधन बघितलं तर ते त्यांना न परवडणार आहे। 24 तास पोलिसांना ड्यूटी करावी लागते आणि मग त्यांच्या काही मागणे आहेत, किमान वेतन कायद्यानुसार प्रतिदिन 500 रुपये प्रमाणे 15,000 रुपये मानधन त्यांना मिळावं, पोलीस पाटील यांचे नूतनीकरणाची अट रद्द करण्यात यावी, पोलीस पाटील यांची निवृत्ती वयोमर्यादा 65 करण्यात यावी, महाराष्ट्र राज्य अधिनियम 1967 सुधारणा करण्यात येऊन 100% अंमलबजावणी करण्यात यावी, पोलीस पाटील यांचे परिश्रमिक दैनिक व प्रवासी भत्ते नियमित करण्यात यावेत, असे अनेक विषय पोलीस पाटलांचे जे आहेत तर त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा सरकारनं विशेष लक्ष द्यावं। ग्रामीण भागामध्ये महत्वपूर्ण असलेल्या ज्या काही पोस्ट आहेत, पोलीस पाटील असेल, कोतवाल असेल, हे जे ग्रामपंचायतचा शिपाई असेल, हे सगळे महत्वपूर्ण घटक आहेत, त्याशिवाय गावाचं कामच चालू शकत नाही। कोतवालांचा तर विशेष महत्व ग्रामीण भागामध्ये आहे, तर कोतवालांच्याही काही मागण्या आहेत, त्या मागण्याच्या बाबतीमध्ये राज्य सरकारनं विचार करावा। कोतवाल यांना चतुर्थ श्रेणी बहाल करण्याबाबत चतुर्थ श्रेणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कोतवाल यांना समान काम समान वेतन नुसार त्यांना 15,000 रुपयाचं मानधन देण्यात यावं, कोतवाल यांना तलाठी पदासाठी त्यांची मागणी 25% आरक्षण करण्यात यावं, असे अनेक विषय कोतवालांचे पण आहेत। महत्वाचा विषय आहे होमगार्डचा, जो राज्यामध्ये पोलिसांच्या वरती प्रचंड प्रेशर असतं, सण असतात, वेगवेगळे कार्यक्रम असतात, त्यावेळेस पोलिसांच्या वरती प्रचंड कामाचं प्रेशर असतं, अशा वेळेस होमगार्ड त्यांच्या मदतीला येतात। मागे माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी खूप चांगला निर्णय केला होता की होमगार्ड यांना नियमित त्यांना काम मिळावं, जवळपास 180 दिवसाचं काम त्यांना दिलं जात होतं, आता या 2.5 वर्षामध्ये त्यांना कामच मिळालं नाही। आता त्यांची मागणी आहे होमगार्डांची की 365 दिवस काम मिळावं, एक ते आणि होमगार्डचं मानधन हे 1 ते 15 तारखेपर्यंत मिळावं, होमगार्डना पोलीस भरतीमध्ये किमान 5% आरक्षण जे आहे ते वाढवून 10% आरक्षण करण्यात यावं आणि होमगार्डची दर 3 वर्षांनी होणारी पुनर्नोंदणी पद्धती बंद करावी, अशा पद्धतीची एक होमगार्ड सगळ्या टीमची मागणी आहे, त्याचा सारासार विचार हे राज्य सरकारनं करावा।